तर एका बाजूला मराठ्यांना आरक्षण दिल्याच्या निर्णयावरून छगन भुजबळ नाराज आहेत, दुसरीकडे ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे नाराज आहेत. त्यांनी भुजबळांचे कान टोचलेत. ओबीसी आरक्षणाला कसलाही धोका नसून आपण भुजबळांशी सहमत नाही आहोत असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केले. कुणाचं समर्थन नसेल तर नसू द्या असं प्रत्युत्तर यावर भुजबळांनी दिलंय. जोपर्यंत आम्ही या निष्कर्षावरती येत नाही की या 25 आणि 26 तारखेच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावरती कुठे अन्याय झालेला आहे त्या दिवशीपर्यंत आम्ही कुठलीही भूमिका स्पष्ट करणार नाही. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकारने ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती उतरू. माझ्या मते तरी आजपर्यंत याच्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही. मला काय करायचं, मी 85 म्हणजे 1990 पासून 35 वर्ष झाले मी ओबीसीचं काम जे आहे करतो आहे, मी लढतो आहे. काही बरोबर येतील, काही विरोधात जातील, मला त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही. मी माझी भूमिका स्पष्टपणे लोकांसमोर मांडतो आहे, कुणाला न घाबरता. आता बाकीचे लोक का बदलतात काय नाही ते त्यांचं त्यांना विचारा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.